पुलिस स्टेशन आसा। इन शॉर्ट आमी तेका अरेस्ट केला सुद्धा म्हणू शकता। अरे त्या पुलिस स्टेशनाचेर रेप केलेले लोक, कितें मर्डर केलेले लोक कळ्ळें तुका, हे सुद्धा रावून सोदिनात थंयसर आणि देवा करून पुलिस स्टेशनाचेर ठेला। आणि खंयचोच राजकारणी त्या गणपती बापाक सोडूंक सोदिना। आयज हे राजकारणी आमकां हिंदुत्वाचे खबरी सांगतात। हिंदुत्व खंय, कसलें रे हिंदुत्व? देवा पुलिस स्टेशनाचेर ठेवून हिंदुत्वाची खबरी उलयतात? लज दिसना, लज दिसना? कितली अपील केली रे, कितले सांगले रे तुमकां, आं? आणि राजकारण्यांच्या मध्यस्थी खातीरच तो आयज गणपती बाप्पा पुलिस स्टेशनाचेर आहा मरे, आं? कसले हिंदुत्वाचे उलयतात रे? आयज आमी जे एक्टिविस्ट जे बोवाळ मारतात न्हू भुरग्यांचे, ते कित्याक बोवाळ मारतात? की देवा त्या पुलिस स्टेशना वयल्यान काडा आणि तेचे व्यवस्थित रितीन विसर्जन करा, तेचे करा तेचे विसर्जन। कितें रे ते पापा मरे कपलाचेर घेवं नाका। एकट्यान पळयलें जेणे तेका पुलिस स्टेशनार व्हरून दवरलेलो न्हू, तेका तेणें सारकें दाखयलें कितें दाखोवंक जाय तें। कितें उरलेले सांडलेले आहात न्हू? कितें तुमचे कडेन मारता हांव? हिंदुत्वाचे खबरी आमकां सांगूं नाका। पयलीं ते देवाक आमच्या पुलिस स्टेशना वयलो काडा आनी आमकां व्यवस्थीत रिती तेचें विसर्जन करून द्या। कितें जाणा मरे, आयज जर सपोज गणपती बापा, तुका सांगता हांव, आयज जर गणपती बापाचें आमचें जर विसर्जन व्यवस्थीत रितीन जायना न्हू, हिंदुत्व कितें न्हू तें आमी तुमकां दाखयतले। मुरगांवचे लोक बरे भशेन सांगता आनी एक वॉर्निंग दिता, गणपती बापा पुलिस स्टेशना वयल्यान येवन व्यवस्थीत रितीन तेची पुजा जावन तेचें विसर्जन जावपाक।